नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात होते पूर्ण दिवसभर खास करून देहू येथे जो शिळा म्हणजे शिला लोकार मंदिर लोकार्पणाचा कार्यक्रम होता संत तुकाराम महाराजांनी या शिळेवर बसून तपश्चर्या केली आणि त्यांना ज्ञान मिळालं त्या शिळेची स्थापना करून एक मंदिर सुरू झालेलं आहे आणि मग नरेंद्र मोदीजींनी पूर्ण महाराष्ट्राची संत परंपरा पुन्हा महाराष्ट्राला एक वेळा समजावून सांगितली तुकाराम महाराजांचं महत्व व समजावून सांगितलं तुकाराम महाराजांनी कसं सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं चा। बोललेत जे कारंजले गांजले त्याच म्हणी आपुले तोची ची साधू ओळखावा देवते जाणावा असे असंख्य उदाहरण देऊन तुकाराम महाराज त्यांना किती कळले आणि आपल्याला किती कळण्याची जरूरत आहे हे त्यांनी सांगितलं राष्ट्र महाराष्ट्रातर्फे सर्वात पहिले देशाच्या पंतप्रधानांचं स्वागत हे ये देहूला येणारे ते पहिले देशाचे पंतप्रधान आहेत मंदिर आपण बनवतो संत तुकाराम महाराज जर आज जिवंत असते तर त्यांनी बहुतेक हे मंदिर बनवू दिलं नसतं कारण ते देवाला लोकांमध्ये पाहत होते जनांमध्ये पाहत होते त्यांचा प्रबोधनावर जास्त विश्वास होता तीर्थयात्रेवर विश्वास नव्हता पांडुरंग ते सामान्य माणसात पाहिजे पांडुरंगासाठी पंढरपूरला जरी गेले तरी प्रवचन देऊन यायचे पण मंदिरातच जाणं हे त्यांच्यासाठी कधी जरुरी झाले नाही आज संत तुकाराम महाराजांचे अभंग शब्दशः समजून आयुष्यात उतरवण्याचा वेळ आलेली आहे कारण शेकडो साल वर्ष पहिले लिहिलेले हे अभंग आजही समाजात लागू होतात आणि आज खरोखरच महाराजांची समाजाला जरूरत आहे असं वाटायला लागत पण जेव्हा लोक कोणीही तुकाराम महाराजांच्या अभंगाबद्दल आणि त्यांच्या महात्म्याबद्दल बोलतात की सावरकर कसे जेल मध्ये अंदमान निकोबारला हातातल्या बेड्या वाजवून अभंग गात होते किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना कसं मार्गदर्शन केलं तुका, तुका, तुकाराम हे सगळं त्यांनी सांगितलं वारकरी पंथाला त्यांनी नमस्कार केला देहूच्या लोकांना नमस्कार केला की इथे एवढे मोठे संत उपजले परंतु जे राजकारण सध्या देशात चाललंय खरोखरच तुकाराम महाराजांचं नाव घेणे किंवा तुकाराम महाराजांचे मंदिराचं लोकार्पण करणे याच्यापेक्षा महत्वाचं आहे तुकाराम महाराज समजणे ते जर आपल्या देशातल्या सर्वोच्च नेत्याला समजलं तर खरोखरच हिंदू मुसलमान मंदिर मस्जिद हलाल हिजाब हनुमान चाळीसा या गोष्टीला जागाच नाही आणि मग खरोखर देश विकासाच्या दृष्टीने जाऊ लागतो पण आज मला एक म्हणजे हो होऊ शकत की मी मंदबुद्धी असावा बहुतेक त्यामुळे मला कळलं नाही देवेंद्र फडणवीस काय म्हणाले एक तर पालकमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री हे का बोलले नाहीत स्टेजवर हा एक मोठा इशू आहे त्यांनी पण बोलायला पाहिजे होतं स्वागत करायला पाहिजे होत पण देवेंद्र फडणवीस बोलले आणि ते बोलताना जे म्हणाले त्याच्यामुळे मी थोडस कन्फ्युजन आहे की ते मागच्या जन्माचं पुण्य असं म्हणतात ते कशासाठी म्हणतात मोदींसाठी म्हणतात की तुकाराम महाराजांसाठी म्हणतात हे थोडं कन्फ्युजन आहे ते काय म्हणाले मागच्या जन्मात काही पुण्याही केली असेल मी मागच्या जन्मात काही पुण्याही केली असेल कारण या मंदिराच्या लोकार्पणासाठी मोदींसोबत मला उपस्थित राहता आले आता ही पुण्याही त्या मंदिराच्या तिथे उपस्थित लोकार्पणासाठी आले म्हणून होती की मोदींसोबत लोकार्पणासाठी आलो म्हणून होती हे फार कन्फ्युजन आहे आणि हे आहे एकेकाळी काँग्रेसमध्ये गांधी परिवाराला घेऊन महिमा मंडित करायचे जवाहरलाल नेहरू असो इंदिरा गांधी असो राजीव गांधी असो सोनिया गांधी असो अगदी राहुल पर्यंत व्यक्तिपूजा तिथे चालत परंतु संघ असो किंवा भारतीय जनता पार्टी असो तिथे कधी अशा व्यक्तिपूजा चालल्या नाही त्यामुळे मोदींसोबत मंदिराच्या लोकार्पणाला येण्यासाठी मागच्या जन्माची पुण्याही खर्ची घालावी लागते असं जर देवेंद्र फडणवीस म्हणत असेल तर हे लाजिरवाण आहे त्यांनी पण बरेच अभंग म्हणजे यावेळा अभंगाचा ऊत आला होता स्टेजवर परंतु राष्ट्र महाराष्ट्रातर्फे एक अभंग तो हा संत तुकारामांनी लिहिलेला मी पण लोकांना आठवण करून देतो आणि त्या अभंगाला जेव्हा तुम्ही समजाल तेव्हा काय करायचं आणि मी कोणासाठी म्हटलं असेल हे तुमच्यावरच मी सोडतो संत तुकाराम महाराज लिहितात मुखे सांगे ब्रह्म ज्ञान जन लोकांची कापतो मान ज्ञान सांगतो जनाशी नाही अनुभव आपणाशी कथा करीतो देवाची अंतरी आशा बहुलोभाची तुका म्हणे तोची वेडा त्याचे हाणुनी थोबाड फोडा संत तुकाराम महाराजांना प्रणाम करत त्यांचा हा अभंग म्हणा श्लोक म्हणा तुमच्या समोर मी सादर केला यात कोणालाही उद्देशून नव्हे परंतु प्रत्येक जण आपापला अर्थ काढू शकतो आणि मला माहित आहे राष्ट्र महाराष्ट्र पाहणारे सुज्ञ दर्शक याचा अर्थ काढते आज एवढंच उद्या पुन्हा येतो काही नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार पण पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र